स्कैनर आहे, कर तो फुल फुल फॉर्म मध्ये फुल करला असा विषय आहे ना, जर जीपे झाला नाही तर मार खायला लावेल मला फळ, कारण की कॅश फक्त माझ्याकडे 500 आहे आता. मला मला आहे पाईप उघड टाकी. नाईस, फुल 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 जीपे आहे ना. किती तर राहतोय बोललं ना, इथे 1000 वरती राहतो. घ्या जरा सर, बस बस पुरे. देताई थँक्यू. घाबरलेलो एका मुमेंटला, असं वाटलेलं भाई पेमेंट नाही होणार आता. नॉईस 1050 कशी का झाली फुल? हवा चेक करायची आहे का? चेक करू. कॉज एवढा भारी ह्याच्यातून जातो आपण. अरे 21 झालेली हवा. सो बॅक ऑन ट्रॅक, फ्युलिंग करून झाले, हवा भरून पण झाली. हवा लिटरली मी एवढे दिवस भरली नव्हती, कारण की मी जेव्हा केव्हा हवा भरला जातो ना तेव्हा केव्हा नेहमीच्या नेहमी फुलत असते हवा. फुल तर सोडा, कधी कधी तुम्ही 3-4 वेळा एवढं ऑब्झर्व केलं ना की ओव्हरलोडेड असते. पाठी 32 पाहिजे तर 34 असते, पुढे 28 पाहिजे तर 30 असते कधी कधी. म्हणून मी मोस्टली हवा भरायला जातच नाही, आणि आज हवा भरायला गेलो तर चक्क पुढे 28 जागी 21 होती, म्हणजे एवढी कमी झाली. कारण फील तर होतं मला चालवताना 2 दिवस. सो अरे ह्याने काय केले गाडीला, सायलेन्सरचे इथे पण लाईट लावले. काहीतरी विचित्र प्रयत्न केलेला पण जाम घाण वाटत होता. सो आज आपण पुन्हा का व्लॉग करायला आलो त्याचं कारण म्हणजे एकच, आपण जो टार्गेट ठेवलेला लास्ट व्लॉगला 40 लाईक्सचा तो क्रॉस झाला. म्हणून मी मोठं व्लॉग करायचा हिशोबाने जेव्हा माझे 30 लाईक झालेले ना तेव्हा मला डाऊट आला की मला वाटतं तर 40 पण कम्प्लीट होतील. म्हणून ना मी 3 दिवस झाले फ्युलिंग करत नव्हतो, का तर तेवढंच एक कंटेन भेटेल मी पेट्रोलपंपवर, काहीतरी हेडेश आले होतील काहीतरी काय भेटेल कंटेन या टाकायला, पण काहीच नाही झालं, सगळे शिस्तीत मस्त होते. फक्त एक कंटेन भेटला असता जर जीपे झाला नसता माझं तिथे, तर अशी कधी सिच्युएशन आली नाही माझ्यावरती की असं मी कधी तिला सांगितले का फुल करा का 200 टाका 300 टाका, आणि माझे जीपे नाही झाले. तो एक्सपिरियन्सच नाही आले अजूनपर्यंत मला. आणि बाबा ओप सो येऊ पण नको दे, का त्याच्यापुढे मला माहीत नाही काय करायचं, जर जीपे झालंच नाही जर कोणाला तर मग तिकडेच गाडी ठेवून यावी लागते का काय करावं लागतं काय माहीत. जे कोणी ब्लॉगबद्दल बघत असतील त्यांच्यासोबत जर एक्सपिरियन्स हा झाला असेल, हा किस्सा घडला असेल त्यांच्यासोबत, तर नक्की कमेंट डाऊन करा की तुम्ही त्या सिच्युएशनला नक्की काय वागलात आणि सुटलात त्या पेट्रोल पंपवरनं. कॉन्सन्स वापरायला गेलं तर माझ्यामध्ये ती लोकं सोडणार तर नाही. जर तुम्ही 1000 रुपयाचं पेट्रोल टाकून गाडी फुल करताय आणि तुम्ही स्कॅन करताय तुमचा जीपे होत नाही तर तुम्हाला ते असेच नाही बोलणार, जा वाळा ठीक आहे ना होते जा घरी. सो आता वाजले 9:30, आपण निघालेलो 9 वाजता घरातून, म्हणजे जवळजवळ 1/2 तास झालाच पेट्रोल पंपवरती. मला डाऊट होताच, पण मी फ्युलिंग पण ना मुद्दाहून आमच्या इथे करतो ठाणा साईडला, भिवंडी साईडला करत नाही, कारण की मला तिकडे जरा गपलत वाटते पेट्रोलवरती. आता गाडीमध्ये तर फ्युलिंग करून झाले, हवा पण भरून झाली, फक्त एकच गोष्ट राहिली ती म्हणजे चैनची. चैन लिव मला लवकरात लवकर मारावं लागेल, नाही तर माझ्या मते माझ्या चैनीला परत मोठा फटका पडेल. सो जे माझे रेग्युलर व्ह्युअर आहेत त्या लोकांना माहीत असेल की चैनवरून माझ्या हॉर्नेटचा किती इश्यू होतो. सो मी रिसेंटलीच आता जी गोवा राईड केली त्याच्या आधीच मी चैन सॉकेट टाकून घेतलं नवीन, त्या चैन सॉकेटवरती मस्त गोवा राईड मारली आणि त्याला लिव पण नव्हता मारला, कारण की जसा आपल्याकडे आपण नवीन चैन लिव घेतो त्याला ऑलरेडी लिविंग विविंग केलेली असते, तर त्याला काय किडेकांडी करायची गरज नाही. तर आज तर तारीख आहे 15 जसं तुम्हाला बोललो, आणि बरोबर आता 26 तारखेला म्हणजे पुढच्या सॅटर्डे संडेला आपण चाललो आहे ट्रीपला. सो तेव्हा जी मजा येणार आहे, मजा नाही बोलता येणार त्याला, आता भन्नाड मजा येणार आहे. कारण की मी दरवेळेस जातो ट्रीपला ते एकटा जातो, दोघंजण जातो, मॅक्स टू मॅक्स 6 जण गेलो आहे लास्ट टाईम, आणि यावेळेस जाणार आहे तो पूर्ण अख्खा ग्रुप आमचा.
पण त्याला टाइम आहे, अजून बराच टाइम आहे. 26 तारखेला जायचं आहे, आता सॅटरडे पण आहे, त्याच्या आधीच आपण एक शॉर्ट राईड डोंबिवली साईड पण होऊन जाईल संडेला इकडे. अरे यार, जाणार रस्त्यावरून हा रस्ता कशाला तुला ब्लॉक करायचा आहे? माझ्या हॉर्नेटला मी ऑलरेडी ॲडव्हेंचरमधून डिक्लेअर केले, सो मी चालवू शकतो कुठून पण कशी पण, डोंट वरी. माझ्याकडे लायसन्स आहे त्याचं वेगळं. खरं बघायला गेलं तर आहे ते पण लायसन्स नाही आता माझ्याकडे. चला जरासं चालवू आता, पळवून येतो मग. अरे इकडे आलो घाणेरडा रस्त्यावर. बरं, इथले रस्ते हे नाही कन्स्ट्रक्शन कोण नाही करेन, कारण की माझ्या ह्या रस्त्याची ओळख ह्या मानखोलीच्या मानखोली ब्रिजची ओळखच आहे. मानखोली ब्रिज पे आ जाओ, ॲड्रेस सांगता लोक असे सांगतात, मानखोली ब्रिज पे आ जाओ, उधर से गंदा रस्ता लगेगा पेट्रोल पंप तक, उधर से अंदर आके कोड ऑनलाईन चालू होगी. इथला इन शॉर्ट लँडमार्क आहे घांडाडा रस्ता. लँडमार्क तर ही लोक हलवणार तर नाहीच. इथे खूप जणांना ऑब्झर्व करतो, हेल्मेट हा प्रकार नाहीच हो काही. एक दोन तिथून पण आय थिंक सगळे लाभ बघा याने लावली असतात गाडी मला. हे असे नमुने आहेत इथे सगळे, कुठून काय कधी करतील समजणार पण नाही. त्यांच्यातून मला पण एवढे खुजले असते की मी पण हळूहळू चालत नाही, मी पण टाकत असतो गपागम गपागम गाडी. 9:37 अंतिम 3 मिनिटं गेला गेला पहिला प्रेझेंटही लावतो नंतर आतमध्ये घुसतो. ए भाई चल, आय हॅव टू गो, आय एम लाईट. जाने मेरी जाने मन. आत्ता तर व्लॉग इथेच एंड करतो, उद्या पण घेईल शूट. आज काय जास्त शूट नाही भेटलं, एंड करून ठेवू. व्लॉग इथपर्यंत बघितला असेल आणि तुम्हाला कुठलाही पार्ट आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू डायरेक्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, वाईट सेफ अँड मूव्ह हार्ड. अरे वा, उघडलं लवकर. कोण नाही आलं. नॉईस नॉईस नॉईस. आय एम द फर्स्ट वन. पायरी एक एक चढताना आई नाव तुझं ओठान.